साई सेवक मंडळ मुंबई परळ येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा पालखी सोहळा दादर ते चुनाभट्टी, कन्नमवार नगर 2, श्री साई चौक, जनता मार्केट, विक्रोळी ते मुलुंड टाटा कॉलनी आणि मुलुंड ते ठाणे परववाडी याप्रमाणे पालखी सोहळ्याच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्यात साई सेवक मंडळातील सर्व सदस्य व साई भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदवला होता। या पालखी सोहळ्यामध्ये सर्व मुंबईकरांनी हिरिहिरीने सहभाग नोंदवला होता। सर्व आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई सेवक मंडळाचं हे 42वं वर्ष आहे। आज करोनानंतर 2 वर्षांनी ही पालखी निघालेली आहे। साई भक्तांना हे आजचा जो दिवस आहे तो एका पर्वासारखा आहे आणि म्हणून साई भक्त एवढ्या मोठ्या संख्येने शिर्डीकडे प्रयाण करत आहेत। साईबाबा त्यांना सगळ्यांच्या जे इथे उपस्थित आहे सगळ्यांना आपले आशीर्वाद देतील आणि त्यांनी द्यावं आणि हा करोना संकट जो आहे तो नेहमीसाठी इकडनं निघून जावं हीच प्रार्थना करतो बाबा। साईराम। सर्व साई भक्तांना रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा। तसेच पदयात्रेत पालखी चालत चाललेल्या सर्व साई भक्तांच्या कोरोनाच्या 2 वर्ष काळामध्ये साई सेवक हे चालत जाऊ शकले नाही, त्यामुळे आता 44 वर्ष झाली आहेत, पण 2 वर्ष न चालल्यामुळे 42 वर्ष चालले आहेत असं आपण धरून चालतो। तसेच जे कोण बाकीचे आहेत त्या सर्वांना चांगली बुद्धी देऊ, चांगला यश हो, जे शिकतायत त्यांच्या शिक्षणात त्यांच्या सर्व कामामध्ये अडथळे निर्माण नको होऊ देत, त्यांची कामं व्यवस्थित पार पडो। श्री साई चरणी हीच प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र, साईराम। यंदा 2 वर्षांनी आपली पालखी निघाली आहे, तर सगळ्या साई सेवकांचा उत्साह बघून आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि सगळे साई सेवक पालखीला सुखरूप जातील याची मी खात्री घेईल मंडळ। आज 2 वर्षानंतर पालखीमध्ये जो उत्साह आहे तो बघण्याजोगत आहे, कारण एवढा प्रचंड जनसागर येथे उमटलेला आहे आणि 2 वर्षानंतर हा पालखी सोहळा अगदी उत्साहामध्ये साजरा होत आहे। खूप आनंद होत आहे आज बाबांच्या भेटीसाठी। आज आपली ही मानाची जी मुंबईची पालखी आहे साई सेवक मंडळ हे आता प्रस्थान झालेलं आहे। खरोखर खूप आनंद होत आहे, पालखीचा उत्साह आहे। धन्यवाद। साई सेवक मंडळ कुर्ला मुंबई, आज 42वं वर्ष पालखी चाललेली आहे तरी साई भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे। साई भक्तांना इथून शिर्डी जाण्यासाठी खूप 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 उत्साह चाललेच लोक। 2 शब्द बोला साहेब। हे माझं पहिलंच वर्ष आहे, खूप मला वाटलं, आवडलं आहे खूप। म्हणजे मला पहिल्यांदा निशाणी भेटली बाबांची, नंतर अब्दगिरी आणि पालखी, पण मला पालखीला कांदा पण लावायला मिळाला, खूप म्हणजे खूप मी धन्य आहे, भाग्यवान समजतो मी स्वतः। साईराम, साईराम, ओम साईराम। साईराम 2 मिनिटात नाही जय। पट्टे बोलला बेटा। डीआरव्ही न्यूज मराठीसाठी FS पटेल यांचा खास वृत्तांत।